नऊ वाजून गेले, अजून डॉक्टर मलिक कसे नाही आले? हॅलो, डॉक्टर मलिक आहेत का? कोण? गीता, अगं मी कुसुम बोलते. निघाले? नाही तसं नाही ग, अगं रोज 9 वाजता येतात ना, आज अजून आले नाही म्हणून फोन केला. 8:30? अगं खरंच की ग? नाही ग, आमचं आतलं घड्याळ नेहमी मेलं पुढे जात. नाही नाही नाही, इट्स ऑल राईट, थँक्यू थँक्यू थँक्यू. नीतू, ए नीतू. काय काकू? काय काकू काय, अगं ते आतलं घड्याळ कोण लावणार? चांगला अर्धा तास पुढे येते. मी आपली डॉक्टर आले नाहीत म्हणून त्यांच्या घरी फोन केला. हसतेस काय? मूर्खात काढलं असेल गीतानी मला. ते सारखंच पुढे जात, रोज रोज कोण लावणार? पण म्हणून अजिबात लावायचं नाही का? ते रिपेअर करायला हवंय. हो ग खरंच, ह्याना सुद्धा कधीपासून सांगते पण ऐकतील तेव्हा ना. आणि काय करतायत, अजून उठलेत की नाही? झोपलेत अजून. कमाल करतात बाबा. अहो, ऑफिसला नाही का जायचंय तुम्हाला? अहो, काय झालं ग तुला सकाळी सकाळी ओरडायला? ऑफिसला जायचं नाहीये का तुम्हाला? जायचंय. वाजले किती? किती वाजले? 8:30 वाजून गेलेत. 8:30? मग इतक्या लवकर? आणि हे म्हणे रोज सकाळी उठून रनिंगला जाणार आहे का? आज नाही जाणार आहे. उशिरा जाणार आहे? हो. ऑफिसला? हो. बर, नीतू तू जरा आत जाऊन घड्याळ लाव ना. किती वाजले? 8:42 झालेत. जा नीतू. काय? चहा आणते. तू सकाळी सकाळी पेपर तपासत काय बसलीस? अहो ते डॉक्टर येत आहेत ना, तोपर्यंत 4 तपासून टाकते. कुसुम, आज तू कॉलेजला गेली नाहीस तर कसं? का सर, तुमचं काय चाललंय मगाचपासून सहज सहज? ऑफिसला जायचं नाहीये का तुम्हाला? 9:45 आलेत. कुसुम, आज आपण पिक्चरला जाऊया. हाऊ इज द आयडिया? पिक्चर? आणि तुम्ही का? जसं कधी आपण पिक्चरला जातच नाही असं म्हणतेस तू? ए कुठला बघूया का? हा, मैने प्यार किया. तुम्ही उगाच लाडात येऊ नका बघू. काय काम आहे ते सरळ सांगा बघू. उगाच मैने प्यार किया म्हणे. काका चहा. थँक्यू काकू. तुला हवाय? नको नको. नीतू जरा काकांचे कपडे टाक ग भिजवून. तसेच टाकले असतील बाथरूम मध्ये. काय? आणि तुझं लेक्चर कितीच आहे ग? 11:30. ठीक आहे. आणि हे बघ, जाताना लॉन्ड्रीत कपडे द्यायचे ग, विसरू नको. देईन ग, अजून किती वेळ आहे. हो करतेस, आणि मग आयत्या वेळेला विसरते. हॅलो. हा बोल रे. काय? नाही, तुम्ही असं करा, त्या मालाची डिलिव्हरी घेऊन ठेवा आणि किती डॅमेज झालंय ते तपासून बघा. नाही आपल्याला अजिबात घाई नाही. हा, आणि बघा, इंजिन पर्यंतची असेंब्ली करून ठेवा, मी दुपारी येतो ऑफिसला. हा, आणि तो आपला हा आला का रे? हा सिंघानिया नाही आला? बरं ठीक आहे, तो आला की त्याला सांगा की मी आज दुपारी ऑफिसला येतो म्हणून. अच्छा. काय आज एवढं आहे काय सकाळी? काय नाही, आज डॉक्टर येणार आहे. ते रोजच येतात सुया टोचायला. नाही तसं नाही, आज अशोक येणार आहे. अशोक? कोण? अशोक देशमुख. अगं ते देवळामागचे प्रधान नाही का माहीत तुला? त्यांचा भाचा. तो कधी आला मुंबईवर? झाले 4-5 दिवस झाले. लगेचच मुंबईला जाईल म्हणाला. म्हटलं आजच बोलवावं. अहो पण मग जरा सुट्टीच्या दिवशी नाही का बोलवायचं? अगदी आजच बोललं ते. नीतूसाठी खटपट चालले वाटत. नाही ग बाई, अगं किती लहान आहे अजून ती. लहान कसली, विसावं लागेल तिला येते ऑक्टोबर मध्ये. आणि काय हरकत आहे? नाही, त्यासाठी मी त्याला इथं बोलवलेलं नाहीये. मग कशासाठी बोलवलं? त्याचं काय आहे कुसुम, तो मुंबईला TIFR मध्ये रिसर्च स्कॉलर आहे. हो मग त्याचा इथे काय संबंध? नाही म्हटलं, त्याच्या ओळखीनं एखादा तज्ज्ञ माणूस मुंबईतला मिळतो का ते पाहावं. हो आय सी, म्हणजे असा प्रकार आहे. म्हणजे मी माझी राम कहाणी त्याला परत सांगायची, त्याच्यावर तो आणखीन 4 प्रश्न विचारणार असंच ना. पण मी म्हणतो काय हरकत आहे? नाही हरकत काहीच नाही हो, पण वीट आलाय मला त्या सगळ्याच गोष्टींचा. तुम्ही कृपा करून कोणाला बोलवत जाऊ नका. न बोलून कसं चालेल कुसुम? किती दिवस तू हे सहन करणार आहेस? याला काय अंत आहे की नाही? काही अर्थ नाही हो, खरंच काहीही अर्थ नाहीये. हे दुखणं माझ्या बरोबरच संपायचंय. हेच मला तुझं आवडत नाही. स्वतः काहीही करायचं नाही,
आणि दुसरा कोणी काही करत असेल त्याला करू द्यायचं नाही. अहो पण काही करायचं शिल्लक ठेवलंय का आपण? पाण्यासारखा पैसा खर्च केलाय, सगळे डॉक्टर झालेत, स्पेशालिस्ट झालेत, एकूण एक सगळं चेकिंग झालंय, काय निष्पन्न झालं? सगळे रिपोर्ट नॉर्मल. अगं रिपोर्ट नॉर्मल आहेत म्हणून सोडून देऊन चालतं का कुसुम? तुझा तो त्रास तो आहे तसाच आहे ना. अहो पण मी करते ना सहन सगळं, तुम्ही कशाला आणखीन स्वतःला त्रास करून घेताय? हे बघा जेवढं केलं ना तेवढं खरंच पुष्कळ झालं. अहो इतकी वर्ष त्रास काढला, उरलेली वर्षही निघून जातील. ते डॉक्टर येत आहेत ना रोज सुया टोचायला, तेवढं पुष्कळ झालं. त्याला कसा कंटाळा येत नाही देव जाणे. हे बघ तो घरच्या सारखा म्हणून इथे येतो, एवढा मोठा एमडी पण नेहमीच इंजेक्शन द्यायला येतो तुला. तुला ना कुसुम आपल्यासाठी कोण काय करताय ह्याची मग काही कदरच नाही. हे बघा मी नाही म्हटलेलं नाहीये, मी घेते ना सगळी ट्रीटमेंट, पण तुम्ही एक तरी एक काहीतरी ठेवा ना. आमच्याने सांगितलं तो होमिओपॅथिक चांगला आहे त्याच्याकडे जा, तमक्याने सांगितलं तो ऍलोपॅथिक चांगला आहे तर त्याच्याकडे जा. कंटाळा आलाय मला. आणि त्यात तो अशोक कशाला, तो काय जगा वेगळं सांगणार आहे? बघ बाई तू त्यातला नाहीये, तो एक सायन्सचा स्टुडंट आहे. मी त्याला एक आपली अशीच आयडिया दिली, म्हटलं बघूया एवढं आपण करतोय त्यात आणखीन एखादं. हे बघा मला आता खरंच पूर्वी इतका त्रास होत नाहीये. खोटं बोलू नकोस, मला माहितीये कुसुम तू किती यातना सहन करतेस ते. हे बघ तू काही सांगत नाहीस याचा अर्थ मला काही कळत नाही असं होत नाही. अहो पण बस सकाळी सकाळी मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. बर राहील. अरे बापरे 9 अजून गेले, मलिक कसा अजून आला नाही? मी अशोक, अशोक देश. अशोक तू कधी आलास? ओ माय गॉड कुसुम उठू. असं नाचल सावकाश सावकाश. हाय शरद. अरे बरोबर तू आलास तुला पुन्हा तो त्रास सुरू झालाय. गणपत मी म्हणजे अहो वहिनी त्रास काय जास्त त्रास झालाय का? हो जास्तच दिसतंय. बघ ना तुला सुद्धा ओळखत नाही ती आज. बऱ्याच दिवसांनी त्रास झालेला दिसतोय. हो बरं रात्री झोप वगैरे व्यवस्थित लागली होती? हा हो येस. वडा बरा डाएट? आय होप शी इज मेंटेनिंग द डाएट. हो येस. ठीक आहे मी तुला एक इंजेक्शन देतो. हा शी शुड बी ओके. काका काय झालंय काकूला? काही नाही बेटा नेहमीच. बरं सकाळपासून काही खाल्लंय का? हो खाल्लंय तिने. दॅट्स गुड. आय थिंक शी शुड बी नॉर्मल ना. त्यांना झोप लागेल आता. नीता तू बस त्यांच्या शिरत खाली. हॉरिबल. कधी सांगणार आहे मलिक याला काय अंत आहे की नाही? बघ शरद जे जे शक्य आहे ते सगळं आपण करतोच आहोत ना. सगळे रिपोर्ट्सही नॉर्मल आहेत. आय थिंक वी शुड गो इन फॉर स्कॅनिंग कारण कधी कधी मला हा ब्रेनचा प्रॉब्लेम पडतो. एक्सक्यूज मी हा मेडिकल प्रॉब्लेम नसावा असं मला वाटतं. हो सॉरी तुमची ओळख करून द्यायची राहिली नाही का?
हे डॉक्टर मलिक, आमचे फॅमिली डॉक्टर. हां, म्हणजे नुसतेच फॅमिली डॉक्टर नाही तर फॅमिली फ्रेंड सुद्धा आहेत. हॅलो हॅलो. आणि मलिक हा अशोक, अशोक देशमुख. ते देवळामध्ये तुला प्रधान माहितीत ना रे, त्यांचा भाचा. पण पूर्वी कधी पाहिलं नाही मी यांना. नाही, हल्ली मुंबईला असतो. TIFR मध्ये रिसर्च स्कॉलर आहे. आय सी, कॉंग्रॅच्युलेशन यंग मॅन. थँक्यू डॉक्टर. कुठूनसाठी आला आय सी. पाहिलंच ना अशोक, काय अवस्था झाली तिची ती. हो पाहिलं ना, पण तरी सुद्धा हा मेडिकल प्रॉब्लेम नसावा असं मला वाटतं. म्हणजे आत आल्यानंतर मी जे काही पाहिलं थोडं वेगळंच वाटलं मला. म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? म्हणजे मला असं म्हणायचं आहे, आत आल्यानंतर मी जे वहिनीना पाहिलं ना, कुणी वेगळ्याच वाटलं मला. इज इट पॉसिबल? हे असं काय असतं मलिक? व्हॉट नॉनसेन्स. नाही डॉक्टर, डॉक्टर हा अनुभव मला आलाय. ही जाणीव मला ह्याच्या आधीही झाली. कसली जाणीव? ही अशीच, म्हणजे एक 5-6 वर्ष झाली त्या गोष्टीला. आमच्या वाडीतल्या भैयाची मुलगी, जेमतेम 7-8 वर्षाची, पण चक्क विचित्र बोलायला लागली. मी सहज गेलो तिकडे कुतूहल म्हणून, आणि माझं अंग तापायला लागलं, रक्त उसळायला लागलं. मी माझा राहिलो नव्हतो. तिकडे जे काही घडत होतं ना, ते सगळं माझ्या मनाविरुद्ध. म्हणून मी त्या मुलीच्या अंगावर ओरडायला लागलो, खेकसायला लागलो. आणि गेलो डॉक्टर, डॉक्टर ती मुलगी चक्क बोलायला लागली. मला हे हवं, मला ते हवं. आणि मग तिला जे काही हवं होतं ना, ते सगळं मी त्याला सांगितलं. आणि मग तिच्या जे काही होतं ना, ते निघून गेला सगळं. कारण नंतर ती एकदम खाली कोसळली, आणि माझ्या शरीरात निर्माण झालेली एक प्रकारची ती शक्ती, ती सुद्धा हळूहळू नाहीशी झाली. झालेल्या प्रकाराचं मला स्वतःलाच आश्चर्य वाटायला लागलं डॉक्टर. डॉक्टर, मी कोणी मांत्रिक नाहीये, पण हा अनुभव मला आलाय. आणि अगदी तसंच जाणवलं मला आज बहिणींच्या. हे पहा मिस्टर देशमुख, माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. तुम्हाला जे फिलिंग झाले ते सायकोलॉजिकल असेल, ते तुमच्या मनाचे खेळ. नो डॉक्टर, आय कुड फील इट, आय कुड. उद्या तुम्हाला आणखी काही सांगेल. मिस्टर देशमुख, तुमचं फिलिंग म्हणजे काही जगन्मान्य सिद्धांत नव्हे. नाही पण डॉक्टर. हे पहा, तुम्ही मला शास्त्रीय दृष्ट्या पटवून द्या, मग तुम्ही सांगाल त्यावर विश्वास ठेवेन मी. शास्त्रीय दृष्ट्या? या. सॉरी डॉक्टर, मला ते कसं पटवून देता येणार? तसं पटवून देता येणार नाही. हे तू बोलतोयस एक रिसर्च स्कॉलर, आय मीन तुम्हाला तू म्हणत. चालेल, तर तुला ज्या गोष्टींचं नीट आकलन झालेलं नाही, त्या तू दुसऱ्यांना कशा काय पटवून देणार? मी तुम्हाला एकदा सांगितलं की त्या गोष्टी मला स्वतःला पटल्या. हा, तर त्या तुम्हाला पटवून देता येत नाही इतकं. ना, स्टॉप दिस नॉनसेन्स. हा एका व्यक्तीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. कुणाला होणाऱ्या आभासांना किंवा मानसिक जाणीवांना यत्किंचितही किंमत देण्याची माझी तयारी नाही. अरे, तुमच्यासारख्या शिकलेल्या तरुणात सुद्धा ही अंधश्रद्धा. भयानक आहे, भयानक आहे. एक्स्क्यूज मी डॉक्टर. येस डॉक्टर, तुम्ही समजता तितकं वरवरचं मी खरंच बोलत नाही. ऐसे मला होणाऱ्या ह्या असल्या जाणीवांमुळे ह्या विषयाचा मी अभ्यास केला. ह्या विषयावर माझे काही लेखही प्रसिद्ध झाले. डॉक्टर, आय हॅव रिअली स्टडीड इट. मिस्टर देशमुख, अहो, लेख प्रसिद्ध झाले म्हणजे काही आभाळाला हात टेकले नाहीत. अच्छा, म्हणजे तुम्ही माझं काहीच ऐकून घ्याला तयार? नॅचरली. अभ्यंकर, अभ्यंकर, मला एक संधी द्या. मी इथे येईन, वहिनींचा हात बघेन आणि तुम्हाला सगळं सांगेन. हो, म्हणजे हा हात सुद्धा बघतो तर. अगदी चांगलं. पामिस्ट्री हा एक प्रचंड मूर्खपणा आहे डॉक्टर. तुम्ही काहीही म्हणा, पण अभ्यंकर, तिकडे जे काही आहे ना ते खरंच वेगळं आहे. खरंच. हा एवढं म्हणजे तर त्याला एखादा प्रयत्न करून द्यायला काय हरकत आहे? म्हणजे बघू दे, बघू दे ना. माझी काही हरकत नाही, काय वाटेल तो गोंधळ घाला. पण शरद, इट्स गोइंग टू बी ॲट युअर ओन रिस्क, यू गेट मी? अशोक,
तू जे काय म्हणतोय त्याच्यावर विश्वास ठेवणं खरोखरच फार कठीण आहे. पण तू एखादा प्रयत्न करू शकतोस. थँक्स अभ्यंकर. डॉक्टर इफ यू डोंट माइंड. तुला सांगितलं ना एकदा, डू व्हॉट यू वॉन्ट. थँक्स. गुड. अभ्यंकर, मी यातला तज्ञ नाहीये, तरी सुद्धा मी प्रयत्न करीन. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. कधी? मला वाटतं आज त्रयोदशी, म्हणजे परवा पौर्णिमा, त्या दिवशी ते सोपं जाईल. अमावस्या, पौर्णिमा, हा आणखी एक गाढवपणा. कम ऑन डॉक्टर. डॉक्टर, चंद्राच्या वेगवेगळ्या स्थितीमुळे एवढ्या प्रचंड सागराला सुद्धा उधाण येतं. मनुष्य म्हणजे एक क्षुद्र जीव, त्याच्या मनावर किती परिणाम होत असेल हे तू बोलतोयस? एक रिसर्च स्कॉलर. आय एम सॉरी, नो वर्ड्स. वेल 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 डॉक्टर. डॉक्टर, या जगात प्रत्येक जीव मात्र कुणाचं ना कुणाचं तरी भक्ष्य. दुसरा पहिल्याला खातो, दुसऱ्याला कोणीतरी तिसराच खातो. बर, मग मला एक सांगा, माणसासारखा सर्वात उन्नत प्राणी कुणाचं भक्ष्य आहे? नाही उत्तर माहिती. मनुष्य प्राणी हा चंद्राचं भक्ष्य. चंद्राचं? हो, चंद्राचं. चंद्र. अभ्यंकर, मी परवा संध्याकाळी येतो. ओके ओके, बाय बाय डॉक्टर. माझ्या गुलाबी गालांवर, माझ्या चमकत्या डोळ्यांवर, माझ्या घनदाट केसांवर, माझ्या अंगांवर प्रेम कशी नाही कशी सोडायची? तू अजून मला ओळखलं नाही. अरे, पौर्णिमेची ही रात्र, बाहेर वेळाणारे चंद्रप्रकाश आणि तुला आव्हान करणारी सुंदर जी तरुणीचा की पाऊस नाही किंवा वयाच्या उतारावर आलेली वृद्ध देखील तुझ्या तारुण्याला मनसोक्त विनोद टाकील अशी काय होऊया. सप्याला पाणी फिरवून टाकलं, इतका छान मूड लागला होता मला. आणि काय वेळ नाटकातले डायलॉग जाते. नाटक? मग इंटर कॉलेज या एकांकिका स्पर्धा आहे ना, आमच्या कॉलेजसाठी मीच एकांकिका लिहिते. ते डायलॉग जरा कसे झाले ते बघत होते, छान झाले होते. तेवढ्यात तुम्ही आला. मला काय माहिती, एवढा घाबरलो तुम्ही. तुम्हाला काय झालं घाबरायला? नाही, मला वाटलं की काय वाटलं, मला वाटलं हेच आहे. म्हणजे काय वाटलं? शू घेणार होता. तो त्या दिवशी येणार होता ना? पण सर, तुम्ही माझ्या घरात घुसताय. अयो, घुस नाही का त्या मॅम? ओ, तुम्हाला वो गडी आहे ना, गडी गडी. हा, गडी 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 गडी. हा गडी, तो रजेवर गेलाय, तो आला की या. रजा पण काहीच नाही जायगा जी. तर गेलं तर मी काय करू? गडी अंदर नाही बोलता सच्ची पागल. हे पागल क्या बोलू मैं, वो गड़ी है, गड़ी 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 बोलो भाई. वो वाच वाच टिक 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 वॉच. हाँ, आई मीन घड्या. हाँ, वो मेरा मांगता कशाला? मग तर बोलू ना, खेळ ना वाच कलेक्टर. मेरा बाप को पैशांचा घेतो. अयो, बहुत बड़ा आदमी. हैदराबाद
हमारे घर में आप मेहमान आने वाले हैं। देखो वो आगे चल जाइए। अले काय हो अशोक अको बाई अशोक वाटत अरे किती वर्षांनी पाहते मी तुला एसएससी च्या परीक्षेनंतर नगरला आला होतास खरे तू मामीकडे बरोबर तेव्हा पाहिलं होतं मी याला अहो तेव्हा सुद्धा सांगून विश्वास बसायचा नाही कोणाचा हा मॅट्रिकला आहे म्हणून अरे तू उभा का बस ना बस बस रे बस अरे किती ताड माड वाढलायस तू अशोक बस बस तुझी मामी आणि मी आम्ही दोघी एकाच शाळेत होतो तीन वर्ष पुढे होती माझ्या तरी सुद्धा आमची मैत्री कशी आहे सुमन आय मीन मामी बरी आहे आणि सांधे दुखी काय म्हणते रे तिची त्रास काही कमी आहे का आता जरा कमी बरं झालं तू घरी आला असते किती कौतुक करत असते ती तुझ काय रे ती सुद्धा हल्ली किती दिवसात मला भेटली नाहीये हल्ली ना सगळे जण आपापल्याच कामात असतात जाणं येणं कसं कमीच झालंय अरे तू काही बोलशील की नाही मीच आपली बोलत सुटले मग तुम्हीच बोला बर नाही आता मी नाही बोलत तूच बोल काहीतरी बरं तू चहा घेणार का आता असंच कर ना तू आपलं जेवूनच जा नाही जेवून नाही जा का रे मामी वाट पाहिजे मी फोन करते रे तुझ्या मामीला ती काय नाही म्हणेल नाही वहिनी खरंच नको मी नंतर येईन तू कसला येणार आहेस परत नंतर ते काय नाही तू आज जेवूनच नाही वहिनी खरंच प्लीज बर बाबा राहिलं चहा तर घेशील चहा घेईन आणि पोहे मी तू काय हो ही तुमची पुतणी काय करते अरे अशोक वाचनाचा भारी नाद आहे बाबा तिला दिवसाला एक पुस्तक लागत घरात कोणी आलाय गेलाय काहीही शुद्ध नसते तू बस मी आलेस काय काकू पाहिलेस हातात पुस्तक आहेच अशोक ही आमची पुतणी नीता बरं का शिकायला आमच्याकडेच असते त्या दिवशी पाहिली ना ओळख झाली वाटत बी ए ला इंग्लिश घेतलंय आणि ब्रिलियंट आहे बरं का काहीतरीच काकू काहीतरीच काय म्हणजे आणि स्वयंपाक सुद्धा छान करते तू बघशीलच आता जा नी तू आपल्या सगळ्यांसाठी पोहे करून आहे छान कर एकदम हे का हात हात अरे तू हात बघतोस ना कोणी सांगितलं तुम्हाला इश म्हणजे काय तुम्हीच तर म्हणत होता ना काय रे बघतो म्हणजे असाच थोडासा ए तू उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस मला माहिती तुला यांनी कशासाठी बोलवलंय ते तसा त्यात काहीच अर्थ नाही रे माझा त्रास नेहमीचाच आहे पण तू आपला बघ हो माझा हात यांच्या समाधानासाठी
यांच्या समाधानासाठी. तशी मला थोडी उत्सुकता आहे. बरं बरं बरं. डावा. असं काय बघतोस वेंधळ्यासारखा, काही बोलशील की नाही? काय झालं रे? अरे काय झालं, काय झालं अशो, काय झालं? तुमच्या हातावरून एक गोष्ट मात्र नक्की सांगता येईल. कोणती? तुमच्या समोर सांग, नाही म्हणजे बघा. म्हणजे काय सांग की? तुमचं लग्न झालंय. असं काय रे हे, एवढी घाबरले मी, म्हंटल काय सांगतेस आणि काय. तू आधी बस बघू बघा तरी, आणि आता मस्करी नाही करायची, नीट हात बघायचा. उगाच घाबरवतो वारे बा. दावा. हा त्रिकोण आहे ना रे, चांगला असतो ना तो. अरे मी स्वतःच चांगले असतो समुद्री का, माझी परीक्षा घेत नाही रे. मध्ये सहज एक किरोचं पुस्तक चाललं होतं ना म्हणून विचारलं. वहिनी पामिस्ट्री शिकायची असेल ना तर बेनहॅम वाचा. कसला बेनहॅम घेऊन बसलायस तू इथे? ह्यांचा आटपता आटपताच नाकीनं येतात माझ्या. त्यात माझं कॉलेज असतंच, मधूनच आमचा गडी रजेवर. हे ते सगळं जाऊ दे रे, तू आपला हात माग. हा तुम्ही, तुला काय विचारत होते? हा असा त्रिकोण असणं चांगलं असतं ना. या चिन्हांचं काय वहिनी, ती हातावर कुठे आहेत ना हे महत्वाचं. म्हणजे आता हा त्रिकोण हा तुमच्या आयुष्य रेषेवर आहे. फार थोड्या लोकांच्या हातावर तो आयुष्य रेषेवर असतो. काय होतं त्याने? काय होतं? हो फार मोठ्या घडामोडी घडतात आयुष्यात. डोंबर, आता आमच्या आयुष्यात कसल्या कर्माच्या घडामोडी घडणार आहे? वहिनी. हा वहिनी, हा काळाला गिथेच आहे पहिल्यापासून. हा 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 चंद्राच्या उंचवट्यावरचा पहिल्यापासून? नाही पहिल्यापासून नाही, पण तरी झाली बरीच वर्ष झाली आहेत. काय होतं अशोक? अरे काय होत आहे? मी कोण आहे? अरे मी तुझी वहिनी आहे. काय विचारते हो तुम्ही, तरी सांगा ना त्याला. अरे अशोक तू तुम्हाकडे असं बघू नको अशोक, तुम्ही तरी सांग. कुसुम, कुसुम सावकाश, बोल कोण आहे? बोल कोण आहे? मला काही एक सांगायचं नाही. सांगणार नाही, इकडे बघ. नाही असं मी तरी सांग ना त्याला. काय विचारलं मी तुला, कोण आहेस तू? मी काही सांगणार नाही. इकडे बघ. हॅलो. हो एक मिनिट, एक मिनिट. काका, काका, काका लवकर येणार. काय झालं का तुला ओरडायला? तुझा फोन आहे. काका लवकर येणार, दूर ठेवलं गॅसवर. अग वेडे, मग रिसीव्हर खाली नाही का ठेवायचा? हॅलो. बोल रे. नाही नाही मला नाही, हिला बरं नाही आहे. नाही नाही कोणी यायची गरज नाही, प्रिफर नो बडी. आणि बघा
आपल्याकडे आज ते नाशिकच्या कारखान्याचे चेअरमन येणार आहेत. हो पाटील साहेब. हां आणि त्यांच्याबरोबर तो नवीन इंजिनियर असेल. हां बघा त्यांना आपण एक कोटेशन दिलेलं आहे. प्रत्येक मोटरची किंमत आपण 800 रुपये कोट केलेली आहे. हां त्यांना सांगा की नवभारतची जर मोटर वापरली तर प्रत्येक पीस मागे 50 रुपये सूट मिळ. हो का म्हणून काय विचारताय? आपली कंपनी नवीन आहे त्यामुळे ओव्हरहेड्स कमी असतात. आय होप यू कॅन मॅनेज इट. हां आणि पुन्हा मला फोन करू नका प्लीज. काय झालं हो काकूला? मी तरी काय सांगू, माझं तर डोकंच चालत नाहीये. अशोक म्हणतो तसं तर असेल. हा आता तो म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही म्हणलं ना तरी सगळ्या घटना आपल्या डोळ्यादेखत घडतायत. काल तू बघितलंस ना? मला तर काकूशी बोलायला सुद्धा भीती वाटते. हे वेडा बाई घाबरू नकोस, तिला आता कालचं काहीही आठवत नाही. हा शी इज ऑल राईट नाऊ. हो आज तरी व्यवस्थित बोलत होती पण तरी पण मला धीर होत नाही. रात्रभर इतकं दचकायला होत होत. ही तू बेटा तू एक काम करतेस? हो करीन ना. तू काही दिवस जयपूरला जातेस बाबांकडे? घरात हे सगळं असले विचित्र प्रकार चालले, उगाच तुला त्रास नको. तुम्ही मनापासून बोलताय, तुझी जबाबदारी आहे आमच्यावर. आणि माझी काहीच नाही. बघ तू लहान आहेस अजूनही. मी काकूला या अवस्थेत सोडून कुठेही जाणार नाही. पण आम्ही आवडत ना सगळी तिच्याकडे बघायला. कोण आहे आणखीन घरात? असं नाही पण उद्या तुलाच काही त्रास व्हायला लागला तर? मला काही होणार नाही. काय व्हायचं असेल ते होऊ दे पण मी तिला सोडून जाणार नाही. काका तिनेच तर मला लहानाचं मोठं केलं ना. आणि तुम्ही आणि काकू मला आई वडिलांपेक्षा वेगळे का आहात? मग का असं परक्यासारखं बोलताय? तुझी काळजी वाटते ना म्हणून. माझी काही काळजी करू नका पण मी काकूला सोडून जाणार नाही. बर नीतू हे बघ कशाला पैसे वगैरे लागले ना तर माझ्याकडनं मागून घे. हल्ली घरातलं सगळं तूच बघतेस. तू घडी सुद्धा गेलाय कुठं गावाला? कशाला बाई घडी, घरात आपण तिघच तर असतो. शिवाय तुम्ही तुमचे कपडे लॉन्ड्रीत देतात धुवायला. नकोच घडी आपल्याला. हा तो नाहीये इथं तेच बरं आहे. घरातल्या गोष्टी बाहेर तरी जाणार नाहीत. नीतू काय नीतू तिकडे बघू. काय? हा एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची तुला, फार महत्वाची. काय झालं काका? चहा चांगला झाला होता. काय हो काका? बरं वाटलं, जरा हलक वाटलं. कसं वाटतं आता? बरं वाटतंय. तुम्ही आज सुद्धा ऑफिसला जाणार नाही आहात का? नाही. ते काय नाही, तुम्ही आधी ऑफिसला जा बघू. माझा काही त्रास होतो का तुला? आपण मागच्याच आठवड्यात खूप काम आहे म्हणून वैतागला होता की नाही तुम्ही? हे बघ कुसुम, मी जर ऑफिसला गेलो नाही ना तर कंपनी काही बंद पडत नाही. आणि बघ माझी सुट्टी मला कधीतरी संपवायचीच आहे.
म्हणून घरातच बसून राहणार आहात का तुम्ही? आणि माझ्या आजाराचं काय मला घेऊन बसलाय? ते पोटात दुखायचं ते दुखतच राहणार आहे, म्हणून तुम्ही ऑफिस सोडून घरीच बसणार आहात की नाही? तेवढाच प्रकार नाहीये ग. मग आणखीन काय प्रकार आहे? नाही म्हणजे तुला घरात जास्त त्रास व्हायला लागला, तिथं कोण पाहणार तुझ्याकडे? सगळ्यांनी काय चालवत आहे काय माझ्याशी? धड कोणी काही बोलत का नाही आहात तुम्ही? त्या अशोकने सुद्धा 2 दिवस नुसतं घरात बसवून ठेवलंय. 4 दिवसाची सुट्टी एन्जॉय करायला आलेला मुलगा तो काय नाही. मी त्याला इथं बसून ठेवलेलं नाहीये, तो स्वतःहून इथं येतो आणि बसतो. हे बघा, माझ्यासाठी कुणीही त्रास करून घ्यायची गरज नाही. आणि मी उद्यापासून कॉलेजला जाणार आहे, सांगून ठेवते. लाडा देऊ नकोस. अरे अगं, कॉलेजमध्ये त्रास व्हायला लागला तर कोण बघणार आहे तिकडं? कॉलेजमध्ये ह्यापूर्वी असा त्रास मला कधी झालाय का? कुसुम, कुसुम जरा तू माझं ऐकतेस का थोडं? हे बघ, तू घरात 4 दिवस बस आणि भरपूर विश्रांती घे. अहो, कॉलेजच्या राटकाची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. कॉलेजची सगळी कामं तशीच रखडून पडलेत, असं काय करता तुम्ही? आणि तो हात काढ बघा तिथला, सारखा तुझा त्या मंगळसूत्रांशी कसला चाळा चाललेला असतो ग? तुम्हीच तर काढता माझं मंगळसूत्र. चाललंय तेच कळत, कोणी माझ्याशी नीट बोलत नाही, माझ्यावरच चिडता. हे बेडा बाई, आय एम सॉरी. अगं, काल रात्री माझी झोप नाही झाली, त्यामुळं थोडा चिडचिडा झाला होतो ग. हे सॉरी म्हणलं ना, मग आता हाच बघू. अरे वा, नमस्कार. आज राम बलराम दोघही एकदम हजर आहे. येऊ नाही काय? नाही येऊ नाही, पण दोघांनी मिळून काय कट नाही ना रचलेला? कसला कट? माझं पोटबीट कापायचा विचार नाहीये ना, नाही म्हणजे ते पण एकदा करून बघा, म्हणजे तुम्ही पण सुटाल आणि मी पण सुटेन. तुम्ही कशा सुटणार का? आम्ही तुम्हाला सोडलं पाहिजे तर ना. काय वहिनी, आज एकदम फ्रेश दिसत. व्हेरी गुड. वहिनी, आधी आमच्या पोटा पाण्याची काहीतरी व्यवस्था करा. का? गीताने काही खायला दिलेलं दिसत नाहीये. अहो, ती भांडून माहेरी निघून गेली आहे. ती कसली भांडणार तुमच्याशी? तुम्ही घरात तरी असता का तिच्याशी भांडायला? तुम्ही तिची बाजू घेणार. बरं, काय खाणार तुम्ही? पॅटीस. पॅटीस? पॅटीस कसली? हो, किती वेळ लागेल त्याला? तरी सुद्धा आज पॅटीसच हवेत. बर, तुला चालतील ना रे? हो चालेल, पण थोडी तिखट कर. बर. ये रे मलिके. अरे अशोक, तू? हा, बस 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 रे. रात्री किती वेळा पोटात दुखलं? 11 वाजता. ऐसे मला वाटतं अशोक, तेव्हा तू तिथं होतास नाही का? हो. हा, नंतर 3 वाजता. अरे मला नाही का फोन करायचा? मी नसतो आलो. अरे तू नुकताच गेला होतास, म्हणजे तुला कशाला त्रास द्यायचा? मीच विचारेन. विचारायला गेलो तर खाऊ का गिळू अशी माझ्याकडे पाहत राहायची. आणि त्यातलं आता तिला काहीही आठवत नाही? काहीही नाही. उलट मलाच विचारते की माझं मंगळसूत्र कोण काढतं म्हणून. हा मंगळसूत्र काढण्याचा पॉईंट काही लक्षात येत नाही बघ. व्हेरी इझी डॉक्टर. अहो, त्या सविता परांजपेचं लग्न झालं नव्हतं. सविता? हो, त्यामुळे ती येते तेव्हा वहिनी मंगळसूत्र काढ. हे बघ, तुझी सविता परांजपेची थिअरी मला बिलकुल मान्य नाही. मला वाटतं ही ड्युअल पर्सनॅलिटीची केस असावी, म्हणजे या दोन व्यक्ती म्हणजे कुसुमचीच दोन मनं असावीत. तुम्ही म्हणता तशी गोष्ट असू शकेल नाही असं, पण हा अनुभव मला आला. ही जाणीव मला ह्याच्या आधीच आली. आणि डॉक्टर, मी एक सायन्सचा स्टुडंट आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला होणारी जाणीव, त्याच्यामुळेच ते बाहेर आले. अरे पण तू काय केलंस तुला कल्पना आहे का? तू तिच्या अंगावर खेकसलास, ओरडलास, त्यामुळे ती एक प्रकारे हिप्नोटाईज झाली, संमोहित, आणि त्यातून तिचं अतृप्त मन एक वेगळंच रूप घेऊन बाहेर आलं. अतृप्त मन? पण का, कशासाठी? देअर लाईज अ सोल्युशन. नाही, पण ती आता ह्या विषयावर काहीही बोलू शकणार नाही. शरद, मी तुलाच प्रश्न विचारणार आहे. मला? हो, मी विचारलेल्या प्रश्नांची अगदी मनमोकळेपणानं उत्तरं द्यायची. राईट? ओके ओके. तू काय करतोयस? मी तुझ्यासाठी एक कॅसेट टेप करणार आहे. कॅसेट? मी विचारलेल्या प्रश्नांची तू जी उत्तरं देशील ती तू नंतर एकट्यानेच बसून ऐकायचीत. पण का? काही गोष्टींचा तुला चुलगडा होईल, काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्यात असंही तुला वाटेल, तेवढ्यासाठीच. चलो स्टार्ट.
ओके एक्सक्यूज मी बाहेर बसतो. नाही रे अशोक, ए अरे तू इथं थांबायला माझी काही हरकत नाही. बस ओके हा. तर ही सविता म्हणजे कुमारी सविता दामोदर परांजपे कुसुमची मैत्रीण ना? हो, दोघी एकाच कॉलेजमध्ये होत्या. हॉस्टेलवर सुद्धा रूम पार्टनर होत्या. रे मैत्री कितीशी घनिष्ठ होती? दोघी अगदी जिवलग मैत्रिणी. दोघींची मैत्री अख्ख्या कॉलेजमध्ये प्रसिद्ध होती. अरे तुझी त्यांच्याशी ओळख कशी झाली? सविता आमच्या शेजारी राहायची त्यामुळे कुसुमशी. अच्छा, म्हणजे तुझी आधी सविताशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर नंतर चांगल्या मैत्री झालं असणार. हो, तसं म्हणायला हरकत नाही. शरद, तिचं प्रेम होतं का रे तुझ्यावर? होत नाही म्हणजे तिने तसं बोलून दाखवलं होतं? नाही, तिनं तसं कधी बोलून दाखवलेलं नव्हतं. हा, पण मी समजू शकत होतो की शी वॉज इन लव्ह विथ मी. आणि तू तस काय म्हणे की प्रेम आणि आकर्षण या बाबतीत त्या वयात नेहमीच गफलत होत असते. मली कदाचित सविताचं माझ्यावर प्रेम असेल पण कुसुमच्या बाबतीत आकर्षण जास्त होता. का? कारण कुसुम त्या वेळेला खूप सुंदर दिसायची. शी वॉज अ ब्युटी. काय सी म्हणजे कुसुम तुझ्या आयुष्यात आली नसती तर तू सविताशी लग्न केलं असतस, राईट? कदाचित. पण मी कुसुमला लग्नाबद्दल विचारलं आणि तिने पटकन होकार दिला. हे म्हणजे तिचा होकार मला अनपेक्षित होता. ती इतक्या सहजपणे होकार देईल असं काही मला वाटलं नाही. मग पुढं काही विचारायचाच प्रश्न आला नाही आणि आम्ही दोघांनी लग्न केलं. पैसे मग. आणि इट रिमाइंड्स मी त्या रात्रीच सवितानं स्वतःला जाळून घेतलं. इतरांच्या मते तो अपघात होता पण माझी खात्री आहे की ती आत्महत्या होती. कुसुमला माहिती आहे सगळं? नाही. तू नंतर कधी विचारलंस? नाही, कारण मला तो कटू विषय नको होता. म्हणजे लग्नानंतरची पहिली रात्र? कारण त्या रात्री आम्ही सविताच्याच घरी होतो. नाही, पण मग पहिली रात्र खऱ्या अर्थाने महिन्याभरानंतर म्हणजे ह्या बंगल्यात आल्यानंतर. अशी म्हणजे तुम्ही इथे राहायला? नॉट रिअली, कारण त्या रात्री कुसुमच्या पोटात खूप दुखायला लागलं. एक मिनिट, कुसुमच्या पोटात त्या आधी कधी दुखलं होतं? नाही. अशी लग्नाआधी तुझे कुसुमशी काही संबंध? नाही. मग सविताशी? सविताशी संबंध? बोल शरद, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, प्लीज. कुसुमने मला लग्नासाठी होकार दिला त्याच्यानंतरची ही घटना. त्या दिवशी दुपारी मी घरी एकटाच बसून होतो. सविता माझ्या घरी आली आणि बराच वेळ कोपऱ्यात सुन्नपणे बसून राहिली. नंतर ती अचानक माझ्या जवळ आली आणि तिने मला मिठी मारली. मी घाबरलो. मी तिला म्हणलं त्याचं कुसुमशी माझं लग्न ठरलंय, तुम्ही मला माहिती आहे ते. ती आणखीनच माझ्या जवळ आली. मी तिला सांगितलं आय जस्ट कांट डू इट. मी पुरता गोंधळून गेलो होतो रे. खर तर आतल्यात कुठेतरी उसळला गेलो होतो. मग मी तिला जवळ घेतली आणि हे किस्ड हर. येस, आय किस्ड हर. त्याच क्षणी तुझ्या लक्षात आलं की कुसुमशी लग्न करण्यात काहीतरी चूक होती. एका जीवाला आपण नाहक दुखावतोय. हो, त्या क्षणापुरतं तरी मला तसंच वाटलं. अजून मला सविताची मिठी आठवते. ती मनानं आणि शरीरानं माझ्या अंगभर रुतून राहिली. आंब्याचा मोहर अकाली गळून पडावा पण त्याच्या वासानं मन मात्र चिंब गुदमरून जावं. तसंच कायचं झालं. तेव्हा वाटलं की कुसुमशी लग्न करण्यात काहीतरी चूक होतीये पण सगळ्या गोष्टी अगोदरच ठरवून गेल्या होत्या. विचार करायला परवानगी नव्हती आणि आम्ही दोघांनी लग्न केलं आणि तुमचं सेक्स लाईफ कोलमडून पडलं.
येस येस ती रुखरुख काही तुमची पाठ सोडेना. तुमच्या जीवनभर व्यापून राहिली ती आणि वैवाहिक जीवनात तुम्ही अपयशी ठरलात. खोट आहे मालिक. मग दोघांनाही आयुष्यात सुख नाही शरद. नो वी आर क्वाइट हॅपी. सुख कशाला म्हणतात शरद? बंगला गाडी फोन म्हणजे सुख? तुम्ही दोघही एकमेकांना सॅटिस्फाय करू शकत नाही खात्री आहे माझी. माझा आरोप आहे तो. वैवाहिक सुखाच्या बाबतीत युअर फेल्ड, मिझरेबली फेल्ड. हाउ डेअर यू से दॅट मलिक. आणखीन सुख आणखीन आनंद म्हणजे नेमकं काय मी मुळातच समजू शकत नाही. कारण कुसुमी माझ्या आयुष्यातली पहिली आणि एकमेव स्त्री आहे. त्यामुळे सुखाच्या कल्पना माझ्या पुरत्या तरी मर्यादित आहेत मलिक. पण कुसुमच्या बाबतीत त्या मर्यादित नाही. आय डोंट नो. एनिवे प्लीज प्लीज. कुसुमचं वय काय आता? कुसुमचं वय काय आता? हो असेल 36 आसपास. लढाऊ काय? स्त्री जेव्हा 35 पोचते तेव्हा तिची सेक्सची भावना अतिशय तीव्र होते. कुसुमचं स्टार्वेशन झालंय शरद. कारण तुम्हा दोघांमध्ये उभी आहे सविताची भीषण छाया, जिला तुम्ही आज भूत का काय म्हणतात. आणि या सगळ्याला तू जबाबदार आहेस. व्हॉट नॉनसेन्स. तू सविताची घोर फसवणूक केलीस. मी तिची फसवणूक केलेली नाहीये मलिक. तिनं माझ्यावर प्रेम केलं हा काही माझा अपराध नाही. वाटेल तो आरोप मी सहन करणार नाही मलिक. सांगून ठेवतोय तो आपण एक केस स्टडी करतो. प्लीज. आय एम सॉरी. आय एम सॉरी मलिक. इट्स ऑल राइट. आता मला एक गोष्ट मनापासून सांग. सविताच्या आत्महत्येचा तुमच्या सेक्स लाईफवर काही मानसिक प्रभाव आहे असं नाही तुला वाटत? थोडाफार असावा. आणि त्यातून तू अजूनही सावरलेलो नाहीस. त्यातून मी पूर्णपणे सावरलेलो आहे मलिक. कारण त्या घटनेला आज 14 वर्ष लोटली आहेत. पण ती घटना तू विसरू शकत नाही शरद. तुम्हाला मूल नाही म्हणून तुम्ही दोघांनी चेकिंग करून घेतलं होतं राईट? येस. सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. करेक्ट. मग चुकलं कुठं? तुला काय म्हणायचंय मलिक? याचं उत्तर इथंच आहे. कुसुमच्या विकृतीचं कारण म्हणजे तिला न होणारं मूल. आणि ते मूल तू तिला देऊ शकत नाहीस. कारण तू सेक्स मध्ये कमी पडतोस. आणि सेक्स मध्ये का कमी पडतोस? तर सविताच्या आत्महत्येचा तुझ्या मनावर झालेला अपरिहार्य परिणाम. तुझी बायको झपाटलेली नाही शरद. तुझ्या मनात दडलेल्या अपराधाची बळी आहे. विल यू स्टॉप दिस नॉनसेन्स? I'm sorry. Please relax. Ashok. No. Ashok. Alas Ashok. केस तशी मानसिक आहे ते. म्हणजे कुसुमचं स्टार्वेशन, तिची अतृप्तता, सविताच्या आत्महत्येचा तिच्या मनावर झालेला अपरिहार्य परिणाम आणि त्यातून निर्माण झालेले मनाचे हे दोन कप्पे. एक कप्पा आहे तो नॉर्मल आहे, चांगल्या पत्नीचा, चांगल्या गृहिणीचा. दुसरा कप्पा आहे त्यात विचारांचा नुसता चिखल झाला, ज्याला मी ॲबनॉर्मल म्हणेन. तर हे दोन्ही कप्पे एकमेकांशी नुसते झगडत आहेत राईट? सो इट्स ऑल सायकोलॉजिकल. हा बोल काय झालं काका काकूने मगर सुद्धा काढून फेकून दिलं. ती कांदा चिरत होती आणि सगळे गप्पा मारत होती आणि तेवढ्या कुसुम सुरी सुरी दे. सुरी दे. मला कुसुमच्या मुलाची नाळ कापायची. कुसुमला मूल होत आहे. मूल छानस गोंडस मूल. सुरी दे. नाही पाहतोस काय तुझ्या बायकोला मूल होत आहे. मूल इवले उलेसे हात इवले उलेसे पाय. अभ्यंकर तुमची बायको काही जिवंत राहत नाही. मूल चांगलं आहे पण आई मात्र मरेल. अंगाला हात लावायचा.
असं कारण नाही, मी सांगून ठेवते. तुला कुसुमच्या बाळाची नाळ कापायची मग तू एकटीच कशी कापणार? त्यात काय झालं? आणि बाळाला काय अपायच? नाही नाही तसं काही नाही होणार. फक्त सगळं ठीक आहे, इकडे एवढे मोठे डॉक्टर आहे, हे सगळं करते. खरं सांगतोस? मला काय करायचं खोटं बोलून? ठीक. झोप नाही येते. झोपा बघू. झोपा. काय झालं? छोपायचं नाही? छोपायचं नाही का? झोपतो. अहो 12 वाजले. तू काय करतेस? पुस्तक वाचते. रात्रीची पुस्तक कसली वाचता ग? जाऊन झोप जा. अरे हा ये अशोक, ये काय तू संध्याकाळी येणार होतास ना? हो, घरी पाहुणे आले होते तेव्हा मम्मी म्हणाली की तू काय झालं प्रियंका? हा वहिनी कशी? हो ठीक आहे, ठीक आहे. अशोक अशोक, मला काही सुचत नाहीये रे. तू काम करतोस? तू जरा इथं थांबतोस? थांबतो की? थांब, काही लागत सांग, मी खाली खाली जातो. हां मंगळसूत्र काढलं की तुम्हाला त्रास होतो, मग कशाला आत नेता तिथे परत? ठीक आहे, तुमचे दोन्ही हात माझ्या समोर द्या. बघा किती सुंदर हात, सुंदर म्हणजे लकी, एकदम लकी.
हात बघून खरंच कळतं का रे पुढे काय होणार? बरंच काय कळतं. माझ्या आयुष्यात हे असंच दुःख आहे का रे? काहीतरीच काय वहिनी. वहिनी ही रेषा बघा. कसली रेषा आहे? भाग्य रेषा, लाईन ऑफ फेट. तुम्हाला भरपूर पैसा मिळणार आहे. अहो खरंच लाईन बघा ना किती स्मूथ आहे. अरे नुसता पैसा काय चाटायचा आहे का अशोक? सुख भोगायला जगायला तर पाहिजे ना. जगायला काय झालं, चांगलं 100 वर्षाचं आयुष्य आहे तुम्हाला वहिनी. मंगळसूत्र काढायचं तुम्ही ठरवा मनाशी, त्यानं मला त्रास होतो ते मी काढणार नाही. दरवाजात कुणी उभं नाहीये, सगळे तुमचे मनाचे खेळ. कसले तरी विचित्र विचार करता. कसला विचार? ठीक आहे वहिनी, आपण दुसऱ्या कुठल्या विषयावर बोलूया चालेल. वहिनी तुम्ही कॉलेजसाठी एक एकांकिका लिहित होता, काय विषय होता त्याचा? वहिनी मी विचारलं एकांकिकेचा विषय काय? भयाणवाडा, जल भविष्य काय? ते कसं शक्य? कारण त्याचा भूतकाळच भविष्य काळात एक मुख्य मुलगी आणि यातना घरात बंद असलेला तिचा वृद्ध नवरा आणि या सगळ्यावर अनिर्बंध सत्ता गाजवणारी एक भयानक सुंदर स्त्री. विजेच्या लखलखाटात त्या वाड्यात शिरत तुझ्यासारखा वाट सुटलेला एक तरुण, त्याला भुलाव पाहणारी ती सुंदर स्त्री, आपल्या सौंदर्याचं दान देऊन त्याचा खून करायला टपलेली. अरे पण कारण काय? कारण काही गोष्टी घडायच्या म्हणून घडून जातात. अशोक मला फसवायला बघताय. मी तुला कसं सांगू अशोक, मला मंगळसूत्र काढू दे. प्लीज मी पार पडते तुझ्या, काढू दे मंगळसूत्र प्लीज. ठीक आहे, काढा ते मंगळसूत्र. तुझा एवढा हट्ट का? हे घर माझे. हे घर तुझं आहे. मग या घराबद्दल तुला काहीच वाटत नाही? वाटते. मग या सुंदर घराला दुष्ट का लावतेस? अगं तुझ्यामुळे वहिनींना त्रास होतो, सगळ्या घराला त्रास होतो, का असं करतेस? मी कुठं काय करते? मी तर छान घरात नांदत होते इतकी वर्ष. इतकी वर्ष वहिनींबरोबर राहून सगळं संसार सुखतो म्हटलंस, आता करून दे ना तिला तिचा संसार. अगं सोडून दे विचारीला. का म्हणून? कारण तू सुद्धा एक स्त्री आहेस. म्हणून तर राहिले मी तिच्या बरोबर इतकी वर्ष. आणखीन किती दिवस? माझी इच्छा असेल. आणि तू जावंच ही माझी इच्छा असेल तर? धमकी देतोय. बघ करायचं म्हटलं ना तुम्हाला बरंच काही करता येईल, पण म्हटलं तू एक स्त्री आहेस, तू समजण्याचा प्रयत्न करशील. तुम्ही कुठे कोण मला समजून घेत आहे? तुम्ही सगळी जण तर मला घालवायला निघालाय. होय पण मी तशी जायची नाही. तू देशी? हो, या घरासाठी आणि वहिनींसाठी मी काय वाटते ते करेन. प्रॉमिस? प्रॉमिस. मला तू हवं हे शरीर आत्ता ह्या क्षणी. हे बघ तुझी वहिनी जळते म्हणून मी सुद्धा शांत कर या शरीराची. अशो तिचा तो शंड नवरा तिकडे दारू पिऊन पडलाय. या शरीराला हवाय पूर्ण पुरुषाचा स्पर्श, एकदा फक्त एकदा. मी वचन देते तुला हवं तर मी निघून जाईन इथून कायमची. विचार सुद्धा भयानक आहे. तुझं प्रेम आहे ना तुझ्या बहिणीवर?
मग या घराच्या भल्यासाठी वहिनीच्या सुखासाठी माझी एवढी इच्छा पूर्ण कर. मी परत कधीही येणार नाही इथे त्रास द्यायला. हे बघ, वहिनी मला पूज्य आहे, तू असली घाण माझ्या डोक्यात भरवू नको. अशो, तुझ्या समोर एक सुंदर स्त्री आहे अशो. तुझ्या नशिबाने एवढं सुंदर शरीर तुझ्या पायाशी लीन झालंय, सुखाची याचना करते. प्लीज सोड मला. या ओठात फार जुने धगे अशो. अशोक, सॉरी नीता, आई एम एक्सट्रीमली सॉरी वहिनी, सॉरी. काय करतेस? अगं दिसत नाही का काय करतेस? काकू, मला जरा याचा अर्थ सांग ना. कशाचा? या इंग्लिश पॅरेग्राफचा. याना का नाही ग विचारत? काका ना. हो. नको रे बाई. का? अग, अर्थ राहतो बाजूला आणि ते काहीतरी वेगळंच सांगत बसतात. मागे खरं ऐक पुढे. मागे एकदा ते ना मी ना हॅमलेटच्या उताऱ्याबद्दल विचारलं, ते मला कधी दुसरंच सांगायला लागले. म्हणजे नाना असे फटक काम कसं करतात बोलतात ते जाऊ दे ग काकू. तू मला सांग ना ग याचा अर्थ. वाचू. If all our misfortunes were laid to one common heap, means everyone must take an equal portion, most take their own and depart. Kaku, artha sangtes na? Jar apan sagalyanni aplya sarva dukkhancha ek bhik karaycha tharavlo ani asa tharavlo ki pratyekani tyatla samasaman bhag vatun ghyaycha, तर बहुतेक जण स्वतःच तेवढे दुःख घेतील आणि निघून जातील. असलीस का ग? काय नाही ग, शेवटी प्रत्येकाला आपलंच दुःख तेवढं पहाडापेक्षा मोठं वाटतं, आपलंच दुर्दैव अंधारापेक्षा दाट वाटतं. खरं तर ज्याचं त्याचं दुःख हे त्याच्याबरोबरच संपायचं. मी सुद्धा अशीच संपणार आहे या दुखण्याबरोबर. काकू, तिने सांजांची वेळेला असं काहीतरी बोलतेस. तो अशोक आहे ना, तो नक्की याच्यातून काहीतरी मार्ग काढेल. अशोक ते ठीक आहे ग, पण कुठपर्यंत? काकू, तो 2 दिवस आला नाही तर तू असं बोलतेस. तो नक्की कुठल्या तरी कामात अडकला असणार. एखादी आजारी पडला असेल तोही जागरण करतोय ना काकू. आपण नको ग त्याची चौकशी करायला. माझा एक जाव दे ग नीता, पण तू का एवढी बेचैन झालीस तो 2 दिवस आला नाही तर? तसं नाही ग काकू. मग कसं? तू असला ना की जरा आधार असल्यासारखा वाटतो. अच्छा. आणि तुझ्या पोटातही दुखायचं कमी होतं हो की नाही? मला वाटतं नीता तुला हार्ट अटॅक आलाय. मला? मला कसला अटॅक? जीव गुंतलाय वाटतं. काय तरीच काय का? काय नीतू, काय पकडापकडी खेळताय वाटतं? काका, काकू बघा ना काहीतरी बोलते. काय ग? विचारा तिला. माझं आणि अशोकचं काही नसताना सुद्धा उगाच काय असं? पण तुझी काय हरकत नाही ना? कशाला चिडवतेस ग तिला? काही नाही, तिला पण बरं वाटत. कुठे गेला होता तुम्ही? अशोक कडे. भेटला? मी कुठे बाहेर गेलाय, मुंबई जायचं म्हणतो. मुंबईला का असं एकदम काय झालं? ते कळत नाही ग, त्याच्या मामीला मी विचारलं तर म्हणाले गेले 4 दिवस तो घरात घुम्यासारखा बसू नये, काही बोलत नाही, काही नाही, आणि एकदम मुंबई जायचं म्हणतो. अहो, पण तो राहणार होता ना. हो ग, मी कशाला काय बोलते? नाही, मी तू बद्दल नाही होणार खरंच नाही. तुम्हाला आज येतो म्हणला होता. अहो, येईल होतो. 4 दिवस जरा मजेसाठी आला होता, उगाच तुम्ही त्याला अडकवून ठेवलं. तरी मी तुम्हाला आधीपासून सांगत होते. हे बघा, तुम्ही उगाच काळजी करू नका. निदान जायच्या आधी भेटून तरी नक्कीच जाईल तो, मला खात्री आहे. ये रे अशोक. ये. अरे,
शंभर वर्ष आयुष्य रे बाबा तुला. आता आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. काय मामीनी निरोप सांगितला वाटतं? हो निरोप मिळाला आणि तसाच निघ. तू काय मुंबईला चाललेस? माझं जरा काम आहे मुंबईला. पण तू इथं काही दिवस राहणार होतास ना? राहणार होतो पण मला खरंच जायला लागेल. मी काय म्हणतो अशोक, तू इथं काही दिवस राहिला असतास ना तर बरं झालं असतं. ते सगळं ठीक आहे पण मला खरंच जायला लागेल. म्हणजे काही गोष्टी जर पुढ्या करून गेला असतास ना तर फार बरं झालं असतं. ते सगळं ठीक आहे पण चालू दे. वहिनींच्या बाबतीत तुम्ही कोणी तज्ज्ञ माणूस बघा मला नाही जमणार. दुसरा कोणी माणूस बघायचा म्हणजे खऱ्या त्या गोष्टी बाहेर जाणार, त्याची चर्चा होणार आणि मला नको आहे. पण मी तुम्हाला विश्वासातला दुसरा माणूस देतो ना. पण तुला काय हरकत आहे अभ्यंकर? प्लीज प्लीज अभ्यंकर तू जरा बसतोस का? बस अभ्यंकर वहिनींच्या बाबतीत तुम्ही खरंच कोणी तज्ज्ञ माणूस बघा मला नाही जमणार. तू बोलतोस असू तू? हो विश्वास. कसं सांगू तुम्हाला अशोक, तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस. तुमचे जे काही घडते ना ते सगळं विचित्र आहे. विचित्र आहे? मलाही न कळण्यासारखं आहे. मला वाटतं मला ते तुम्हाला सांगावंच लागेल. तुझी ऐकायची तयारी? तू काय ते एकदा स्पष्ट बोलणार आहेस का बाबा? हो बोल. अभ्यंकर सविता परांजपे जाईल. नाही म्हणजे ती जायला तयार आहे. मग तिची अट आहे. कसली? तिला शरीर सुख हवंय माझ्याकडून. क्षण बघता थांबू नकोस. इतक्या दिवस दिलेल्या सगळ्यात जल थँक्स ट्रस्ट. अभ्यंकर माझं ऐकून तर घ्या. थांब अशोक, चहा घेऊन जा. मला चहा नको आहे. तू माझ्यावर कशाला चिडतोस? मी कोणावरही चिडलेलो नाहीये. आणि जर का चिडायचं असेल ना तर ती परिस्थिती. तिच्यावर चिडून काहीही फायदा नाही. सो फॉर मी चॅप्टर इज क्लोज्ड. अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर तू तोंड त्याच्याशी पळून चाललेस? मी पळून जात नाहीये पण या घरालाच मी नको. कोणी सांगितलं तुला या घराला नकोयस म्हणून? काका तुला चिडून बोलले म्हणून तू निघून चाललास? तुला नाही कळायचं. मी ऐकलंय सगळं. मला माहिती तुझा अपमान झालाय म्हणून मी तुला थांब असं म्हणणार नाही. पण माझा एवढाही अधिकार नाही की तुला जाता जाता विचारायचं माझं काय म्हणून. इथेच माझ्या बरोबर काकूला असं सोडून काकाने माझा अपमान केल्यानंतर मी काय करायचं? इथेच थांबायचं ह्या घरात? इधान काकूसाठी तरी हे घर काय फक्त काकांचंच आहे? तू कोणीच नाही या घरातला. मी विचारते काकांना. थांब नीता, ही ती वेळ नाहीये आणि त्यांची चूक त्यांना स्वतःला कळू द्या. निदान ह्या क्षणी तरी मी इथे थांबू शकत नाही. प्लीज जोशी सर आहेत का? हां सर, तुम्हीच सर? मी मिसेस अभ्यंकर बोलते. नाही सर, आणखीन आठवडाभर मी कॉलेजला नाही येऊ शकत. नाही नाही, तब्येत ठीक आहे, जरा घरगुती प्रॉब्लेम आहे. हो हो हो, पेपर्स तपासून झाल्यावर मी पाठवून देते नीताबरोबर. हां आणि सर, आणखीन एक म्हणजे कॉलेजच्या नाटकाचं मला नाही जमणार. तुम्ही प्लीज बांदोडकर सरांना सांगा ना, नाहीतरी ते त्यांचंच प्रपोजल होतं. ओके थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ओय पण तुम्ही काय हवंय तुम्हाला? अरे कुछ नाही म्हणता. कुछ नाही म्हणता तो इधर की आहे. नाही ओने काम. कोण तुम्ही? डब्ल्यू सी.
का माणूस है। आ सर है क्या घर में? आए क्या काम है? काम कुछ नहीं जी। काम कुछ नहीं? वही का म्युनिसिपालिटी ची बाग वाटली की काय तुम्हाला फिरायला? वो काम बोलेगा तो ये अपना वो ये अपना मिस्टर तुमचं जे काय काम असेल ते जरा भरभर बोलता का? हां बोलता हूं। हां बोलो जल्दी। गडी गडी? हां कौन गडी? सच्ची पागल ए अयो दुनिया पागल क्या बोलूं मैं वो गडी मैन गडी 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 हां दी वाच वाच घड़ियाळ त्याचं काय? ओ मेरे को मांगता कशाला? मेरा अप्पा मेरा अम्मा के लिए बनाया कापिन का लकड़ी से। कापिन समझता? ओ डेड बॉडी रखने का। हाँ कॉफिन उसका लकड़ी से। वो घड़ी मेरा अम्मा को बर्थडे में प्रेजेंट किया। मेरा अम्मा को बर्थडे में प्रेजेंट किया। मेरा अम्मा का टिक टिक बन मेरा आपा बढ़ गया। उसने वो घड़ी उठाया सीधा दूसरे को दे दिया। मेरा आपा का चाबी खत्म। मरने के टाइम मेरा आपा बोला देखो बेटा वो घड़ी दूसरे के पास है उसको लेके आना। बोल के मैं एड्रेस ढूंढ के इधर तक आया। तुम्हारा हस्बैंड बोला वो घड़ी तुम्हारा फ्रेंड दिया करके मैं तुमको पूछने का तुम्हारे को घड़ी देने का। हो गया तुम्हारा? हो गया। हाँ तुमसे नाव अय्यंगार है का? यस मैडम अय्यंगार डबल सी। तरी तुम्हाला आमचे हे म्हणत होती तुम्हाला घड्याळ पाहिजे म्हणून। हाँ तुम्ही बोला था घडी दे रेगा करके। घड्याळ मिळणार नाही। अयो काय माझ्या मैत्रिणीने ते मला लग्नात प्रेझेंट केलं होतं। ती पण बिचारी नाहीये या जगात तिची ती आठवण आहे। कळतंय का मी काय बोलते ते? घड्याळ मिळणार नाही। चला निघा। कड़ी नहीं देने का? नहीं देने का बोला ना? नहीं देने का? अरे पहिरे नहीं छोड़ा। क्या कड़ी देने का बाद में पहिरे पाल छोड़ा रे? कहीं से भी करके पाल छोड़ा का बाद में पहिरे छोड़ देगा। आओ हमारा आओ हमारे सरसा के मम्मा देवी कहीं से भी करके कड़ी दे रहे। तो गड़ा अरे आज तम्बी तुम बोला था ना कड़ी देने का करके गेट आउट। पहला कड़ी देने का अब इमीडिएट गेट आउट होने का। हम जाता लेकिन एक बात बोल के जाता वो घड़ी घर में नहीं रखना अच्छा नहीं है। सच्ची अच्छा नहीं है। हम बोलता अच्छा नहीं है बोला बोलता ना। ओ काय काय तुम्ही त्याला असं केलं? आणि तू आधी आजा बघू माझ्यावर का चिडताय तुम्ही? अरे भाई मी जातो वर कशाला म्हणतात शरद? बंगला गाडी फोन म्हणजे सुख? तुम्ही दोघही एकमेकांना सॅटिस्फाय करू शकत नाही खात्री आहे माझी। म्हणजे माझा आरोप आहे तो वैवाहिक सुखाच्या बाबतीत यू फेल्ड मिझरेबली फेल्ड। हाउ डेअर यू से दॅट मलिक? आणखीन सुख आणखीन आनंद म्हणजे नेमकं काय आहे मी मुळातच समजू शकत नाही। कारण कुसुमी माझ्या आयुष्यात आलेली पहिली आणि एकमेव स्त्री आहे। त्यामुळे सुखाच्या कल्पना माझ्या पुरत्या तरी मर्यादित आहेत मलिक। पण कुसुमच्या बाबतीत त्या मर्यादित नाहीत। अरे ये मलिके। अरे शरद लिविंग रॉम? नाही कुसुम कशी आहे? हो ठीक आहे ना। इतक्या रात्री फोन करून बोलवून घेतलंस जरा काळजीच वाटली। नाही म्हणजे इतक्या रात्री मी फोन करणार नव्हतो पण आय वॉज फिलिंग व्हेरी लोनली म्हणून मी तुला फोन केला। ड्रिंक घेणार? माझं जेवण झालंय। हल्ली फार त्रास होतो रे या सगळ्याचा। अख्खी बाटली संपते पण झोप काही येत नाही। हे लिव्हर आहे ना लिव्हर ते सुद्धा सगळं बर्स्ट होते मलिक। ह्या सगळ्यावर हा उपाय नव्हे। आय नो इट पण देर इज नो वे आउट। अशा किती पळवाटा शोधणार आहेस तू शरद? म्हणून पळवाटा शोधता शोधता थोडंफार जगताय तरी मला। नो शरद यू टू फेस इट।
कशाला तोंड द्यायचं सांग ना, कशाला तोंड द्यायचं? आणि ज्याला तोंड द्यायचं ना त्याचं स्वरूप तरी कळलं पाहिजे की नाही? इथं तर सगळंच गूढ आणि अज्ञात. तुला काय होतं मलिक, हा सगळा प्रकार आहे मी आहे तसा सहन करायचा? नॉट रिअली. आपण ऍक्सेप्ट करायचं ते कुसुमचं मन जसं आहे तसं, त्याच्यावर झालेल्या चांगल्या वाईट परिणामांसकट. नो आय डोंट ऍक्सेप्ट इट. दॅट्स द ओनली वे, त्यातूनच ती बरी होईल. ओ आय सी. म्हणजे मलिक तू काही करू शकत नाहीस, तुझं मेडिकल सायन्स काही करू शकत नाही, आणि मी मात्र सगळं आहे तसं मुकाट्याने सहन करायचं असंच ना? नाही शरद, तसं नाही आहे. अरे गडगूळ पाणी निवळण्यासाठी संत ठेवावंच लागतं, त्यानंतरच त्याच्यावर अलगदपणे तुरटी फिरवता येते. मनाचंही तसंच आहे. शेवटी हा आजार आहे हा मनाचा आहे, शरीराचं नाही की औषध दिलं आणि लगेच बरा झाला. आणि शरद, हा मनाचा गुंता फार विचित्र असतो बघ. माणसाला एक वेळ विश्वाचं रहस्य उकलेल, पण हा मनाचा गुंता काही सुटत नाही. म्हणून आपण नुसते चाचपडत राहतो, आणि म्हणून मला तो अशोक कधी कधी खरा वाटतो. हा अशोक, हा म्हणजे मी त्याची चेष्टा करतो पण तरी सुद्धा मला तो कधी कधी पटतो. मला मान्य आहे आमच्यात मतभेद आहेत, नाकबूल करत नाही मी. म्हणजे अशोक ज्याला एव्हिल पॉवर किंवा वाईट शक्ती म्हणतो त्याला मी जुन्या कटू आठवणींची छाया म्हणतो. शरद, माझा अप्रोच कितीही सायंटिफिक असला तरी मला चाचपडणं भाग आहे, कारण या विषयावरचं संशोधन अजून अपूर्ण आहे. पण अशोक, अशोकचं तसं नाही आहे. त्याचं चूक असो बरोबर असो, पण त्याची म्हणून जी काही एक थिअरी आहे ती त्याला 100% पटलेली आहे, आणि म्हणून त्याचा आत्मविश्वासही जबरदस्त आहे. मलिक, अशोक इथे येऊ शकणार नाही का? नाही, म्हणजे त्याला मुंबईला काहीतरी काम आहे. हो आय सी. मलिक, नाही, नॉट कॅन बी डन. तुला खरं सांगायला हरकत नाही. काय झालंय शरद? अशोकला मी खरात न धक्के मारून हकलून दिला आहे. बट वाय? खरी विचारूनच फार त्रास होतो या सगळ्याचा. इट्स ओके, तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस. पण अशा या नाजूक परिस्थितीत कुठलीही गोष्ट करताना नीट विचारपूर्वक केली पाहिजे. अरे तुम्ही अजून जाग्याच? शरद, शरद, वहिनी आल्यात. काय हवं तुला? अगं हवंय काय तुला? हे काय काटे? काटे कसले काटे? घड्याळाचे. कुठे मिळाले तुला? मी काढले. घड्याळाचे काटे काढलेस? आतल्या टोल्याच्या घड्याळाचे. घाबरू नका, मी काही काच नाही फोडली. काच व्यवस्थित बाजूला करून अलगद काटे काढले. पण कशाला काढलेस ते? हल्ली ते आतल्या वेळा चालताय कुठं? कुठलीही वेळ दाखवत. काही उपयोग आहे का त्याचा? म्हणून मग मी काटेच काढले. अगदी ओकबोक दिसत आहे ते आता. अगं पण कुसुम? कुसुम नाही, सविता. ओ गॉड. हा मोठा काटा पाळला, मिनिट काटा म्हणतात त्याला. हा म्हणजे कोण माहितीये? अशोक. खूप बरं वाटत त्याने असं टोचून घ्यायला. तू बाई आहे का? कोण आहेस? प्लीज प्लीज बाई असेल. चिडला वाटत कुसुमचा नवरा. आणि हा म्हणजे कोण माहितीये? तास काटा. डॅबिट. आणि डॉक्टर तुम्ही? तुम्ही सेकंद काढा. उगाच धावा धावा करता, कुणाचंही लक्ष नसतं तुमच्याकडे. डॉक्टर, हे दोन काटे तुम्ही तुमच्याकडे ठेवले, पोटाचं ऑपरेशन करायचं घ्या. माझा अशोक मी घेऊन जातो. माझा अशोक? मिनिट काटा होणार. काय करणार त्याच? खूप बरं वाटत त्याने असं टोचून घ्यायला. मला मारलंस.
पण तुझी बायको माझ्या ताब्यात एवढं लक्षात ठेव. तू दुपारच्या गाडीने मुंबई चाललाय? हो. तुला आश्चर्य वाटलं असेल नाही, जवळजवळ थक्के मारून मी तुला घराबाहेर काढलं. नाही नाही ते बोललो, आय एम सॉरी. अभ्यंकर, मी तुमच्या भावना समजू शकतो. तुमच्या जागी मी असतो ना तर कदाचित मी सुद्धा हेच केलं असतं. आय रिअलाइज्ड हाऊ यू लव्ह हर. यस, आय लव्ह हर. आय लव्ह हर अ लॉट. आणि हे सगळं माहीत असून तू मुंबईत चाललायस? हे सगळं माहितीये म्हणूनच मुंबईला चाललंय. अशा परिस्थितीत इथं थांबणं योग्य नाही एवढंच मला कळतं. अशोक, तू लहान आहे समजली, तरी सुद्धा मी तुला माझा मित्र समजतो. आणि या वेळेला तुझी मला खूप म्हणजे खूप गरज आहे. वहिनी कशी? काय सांगू अशोक, तुझी वहिनी आता फक्त सविता राहिले बस. मी जाऊन पाहू तुला काय फरक पडेल. ते अरे तात्पुरती जाईल पण पुन्हा येणार. पण त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही आपल्याकडे. आय अशोक, आय तू स्वतः. भयंकर, तुम्ही शुद्धीवर आहात का? हो. रात्रभर मी याच गोष्टीचा विचार करत होतो. विचार करून डोकं फुटायची पळी आली. मला कळत आहे सगळं हे विचित्र आहे. माझी कुसुम मला हवी रे, माझी पूर्वीची कुसुम मला हवी आहे. सगळं ठीक आहे भयंकर, पण हे तुम्ही बोलताय? हो मीच. एक नवरा आपल्या बायकोचा फोके म्हणून सांगतोय. अशोक, तुझं तुझ्या वहिनीवर प्रेम आहे आणि म्हणून ती जगायला हवी. जा जा, सोडू तिला लवकर. अरे पुरी होऊन जाऊ दे तिची इच्छा. नेमकं तुम्हाला कळत कसं नाही? ते पाप आहे. पाप? पाप आणि पुण्य हे सगळे मनाचे ठोकताळे असतात रे बाबा. आणि तुझं मन तर स्वच्छ आहे ना? नाही अभ्यंकर, अभ्यंकर मी कोणी स्थितप्रज्ञ संत किंवा योगी पुरुष नाहीये. वहिनींच्या बाबतीत माझं मन मी असं अलिप्त नाही ठेवू शकत. अशोक, तुला एक विचारू, नेताच्या बाबतीत असाच प्रकार घडला असता तर तू गेला असतास? तू गेला असतास मग कुसुमच्याकडे का जात नाहीस? ती माझी बायको आहे म्हणून. आई अभ्यंकर, केवळ तुमची बायको आहे म्हणून नाही तर वहिनी खरंच खूप सुंदर आणि मी तरुण कुठल्या नात्यानं वहिनींकडे पाहतोय कदाचित मला सांगता येणार नाही. पण असली गोष्ट माझ्या हातनं होणार नाही अभ्यंकर. प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी अभ्यंकर. ठीक आहे ठीक आहे. थोडक्यात म्हणजे तुला अशी सरून द्यायची, मरून द्यायची, एका पेटलेल्या जीवाची होळी लांबवर बसून फक्त बघत बसायचं बास. अरे तुझी वहिनी सुंदर आहे ना, मग भिवू नकोस त्या सौंदर्याला. इच्छा एकच आहे रे बाबा, एक यातनाग्रस्त जीव मुक्त करायचा. मग मार्ग कुठलेही असोत, मनाला न पटणारे असोत. जा अशोक जा. अरे सोडो तिला लवकर, मला पावत नाहीत रे तिच्या यातना. अशोक
अशोक प्लीज प्लीज मी तुझा पाया पडतो अशोक पाया माय अभ्यंकर प्लीज अभ्यंकर प्लीज प्रयत्न करतो अशोक ओ डॅम इट हॅलो अभ्यंग अभ्यंग कोण अयंगार हाँ तुमको तुमको वो वॉच चाहिए था ना हाँ वो लेके चाहिए नहीं नहीं कोई कोई कुछ कुछ नहीं बोलेगा हाँ वो लेके नी तू माझं मंगळसूत्र कुठे ठेवलंयस गा अरे गेलेत कुठे हे दोघ तुमने मला लग्नासाठी होकार दिला त्याच्यानंतरची ही घटना त्या दिवशी दुपारी मी घरी एकटाच बसून होतो सविता माझ्या घरी आली आणि बराच वेळ कोपऱ्यात सुन्नपणे बसून राहिली नंतर ती अचानक माझ्या जवळ आली तिने मला मिठी मारली मी घाबरलो मी तुला म्हणलं त्या कुसुमशी माझं लग्न ठरलंय तुम्ही मला माहिती आहे ती आणखीनच माझ्या जवळ आली मी तिला सांगितलं आय जस्ट कांट डू इट मी पुरता गोंधळून गेलो तो रे खरं तर आठल्यात कुठेतरी उसळला गेलो होतो मग मी तिला जवळ घेतली आणि हे किस्ट हर येस आय किस्ट हर त्याच क्षणी तुझ्या लक्षात आलं की कुसुमशी लग्न करण्यात काहीतरी चूक होते एका जीवाला आपण नाहक दुखावत आहे त्या क्षणापुरतं तरी मला तसंच वाटलं अजून मला सविताची मिठी आठवते ती मनानं आणि शरीरानं माझ्या अंगभर रुतून राहिली आंब्याचा मोहर अकाली गळून पडावा पण त्याच्या वासानं मन मात्र चिंब गुटमरून जावं ना तसंच काय झालं तेव्हा वाटलं की कुसुमशी लग्न करण्यात काहीतरी चूक होते पण सगळ्या गोष्टी अगोदरच ठरवून गेल्या होत्या विचार करायला परवानगी नव्हती आणि आम्ही दोघांनी लग्न केलं आणि तुमचं सेक्स लाईफ कोण म्हणून पडलं नो येस नो येस येस ती रुखरुख काही तुमची पाठ सोडेना तुमच्या जीवनभर व्यापून राहिली ती आणि वैवाहिक जीवनात तुम्ही अपयशी ठरलात हे खोटंय मली तुम्हा दोघांनाही आयुष्यात सुख नाही शरद नो वी आर क्वाईट हॅपी सुख कशाला म्हणतात शरद बंगला गाडी फोन म्हणजे सुख Thank you.
खरतर खूप दूर जायचं होतं पण नाही गेलो, तसाच परत आलो. बघ बघ माझ्या डोळ्यांकडे बघ, काय दिसते तू? द्वेष प्रेम की तिरस्कार का काहीच दिसत नाही. कसं दिसत गोठवून टाकल्यास माझ्या सर्व भावना. खूप खूप म्हातारा झालो मी या दोन चार दिवसात. कोण जबाबदार आला खरंच? कोण? बहिणी खूप सुंदर आहे, नाहीतर सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या. निर्विकार मनाला सगळं देऊन मी मोकळा झालो असतो, कुठलं किलमिशही राहिलं नसतं माझ्या मनात. खरंच बहिणी खूप सुंदर. पहिलंच माझे हात कसे थरथरते, हे हात माझ्या वहिनींचे ते मला माहिती. पण ते सुंदर आहे ते माझं शरीर कसं ना? शेवटी विजय झाला तरी कुणा वरच्या माझ्या प्रेमाचा. सविता परांजपे, वहिनींचं प्रेम आणि तुझी इच्छा ह्याच्या समोर अशोक आज आपलं दान शेवटी झालं. होत ना, मी आलोय सविता, आलोय मी. चालतो चालतो इथून तू अशोक. स्वार्थी अप्पलपोटी माणसं काय काय चांगल्या माणसाची विटंबना चालवले तुम्ही. तू तरी का रे गप्प बसलास? कशाला हवा एवढा चांगुल पडा? बोला ना काका, एवढे दिवस गप्प बसले पण सगळं ऐकते बघते काय याची अशी ससे होलपट चालू रे तुम्ही. हो काकू, ह्या घरात मी एकटीच शुद्धीवर आहे, बाकी सगळे हरळत भानामतीच्या जंगलात. हे मंगळसूत्र आणि घाल दी. आता झालीच ना माझी काकू, काय दुसरी कोणी? डोकं फिरलंय का तुझं? विचार यायला काकांना. अशोकचा एवढा अपमान अभव तसं का ते गप्प बसले? बोला ना काका. मला काही कळेल का? हे नीतू अशी का बोलतेय? कुसुम, यात अशोकचा काही अपराध? एकदाची नीट कल्पना तुला येऊ दे. कुसुम, अशोकने जे काही केलं ना त्या सगळ्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. हो मीच. अगर विचार करून डोकं फुटायची वेळ आली. तू फक्त बरी भवीस म्हणून मी हे सगळं केलं. मला एवढंच सांग, मला काय होतंय? तुझ्या पोटात दुखत इतकं? हो. कोण त्रास देत मला? सविता त्रास देते ना. तुला कसं कळलं? मला कळलंय सगळं. कोणी सांगितलं तुला? टेप रेकॉर्डर सुद्धा खोट बोलत. काही प्रसंग एकमेकात मिसळत होते, सत्य आणि स्वप्न यांची सतत गल्लत होत होती. सतत हाच येते तरी सत्य आहे की स्वप्न? जास्त विचार करू नकोस, विचार करून आता काही एक उपयोग होणार नाही. ती मला त्रास देते म्हणजे काय करते? बघ, तुला डॉक्टरनी कमी बोलायला सांगितलेलं आहे. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ती मला त्रास देते म्हणजे काय करते? म्हणजे ती तुझ्यात वावरते. वावरते म्हणजे? म्हणजे तुला अटॅक येतो, तू कुसुम राहत नाही, सविता होते. तुम्ही काहीतरी स्पष्ट बोला, मला काही कळत नाहीये. थोडक्यात म्हणजे सविता तुला चपाटते. तुम्ही काहीतरी विचित्र बोलता, मी त्यातली नाहीये. मी खरंच त्यातली नाही. माझं मंगळसूत्र कोण काढते? तू स्वतः? खरं तर मंगळसूत्र मला कधीच काढायचं नव्हतं, तरी मी काढत राहिले माझ्या मनाविरुद्ध. कारण सविता तुमचा ताबा घेते. ताबा घेते म्हणजे?
म्हणजे तुम्ही विचित्र बघायला लागता. विचित्र माझ्या वहिनी राहत नाही. आत्ता या क्षणाला ती तुमची वाट पाहत असेल. तुमच्यातच ती माझ्यात असते आणि मी तुला ओळखू सुद्धा शकत नाही. माझ्या जीवलग मैत्रिणीचं अस्तित्व मला जाणवत सुद्धा नाही. सविता, सविता, कोणीच होता येत नाही. मला वाटतं सविता हरवली का, तुझी वहिनीच हरवून बसली रे स्वतःला. मला खरंच काय कळत नाही, मला खरंच काय समजत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, या काळोखात सविताचे कितीतरी भास मला व्हायला लागले. कसला काळोख दाटून आलाय हा एवढा कसला काळ. अशोक, या घरात एक मिनिट सुद्धा थांबू नकोस. वहिनी तुम्ही स्वतःला फार त्रास करून घेता. तू माझी काळजी करू नकोस रे. या माझ्या पोरीलाच, खूप चांगली पोर आहे, तिचा खूप जीव आहे तुझ्यावर जाणे. तुम्ही ऐकलं, ती हाक मारते तुम्हाला. तुम्हीच हाक मारली होती हो, तुम्ही आज नाही फार पूर्वी. आणि आता ती सारखी हो देते. का केलं तुम्ही हे शरद असं का केलं? माझं शरीर आणि तिचं मन हवं होतं तुम्हाला. तुम्ही तिला सुद्धा फसवलं आणि मला सुद्धा. ती तर बिचारी नाहीच आहे या जगात. आणि मी काय मिळवलं, तुम्ही काय मिळवलं? कुसुम, काय उपयोग नाही वाटत. तुझं लग्न होणार आहे अशोक बरोबर. माझा मोर पंखी रंगाचं शालू देत मला खूप आवडतो. तर रंग खूप खूप आवड खूप. ती अशीच एक वेळ होती, लग्न घरात चौघडा वाजत होता आणि एक जीव अगदी रडवेला झाला होता. मेहंदीनी सजलेली पावलं सप्तपदी चालत होती. होमकुंड पेटला होता आणि त्या ज्वाळा एकदम आकाशाला जाऊन भिडल्या. हात फैलावून बोलवायला लागले ते जीवाला आणि त्या ज्वाळा एकदम खेळ कर बन. काय सांगतोस अशोक? अभ्यंकर वहिनी काय झालं? अशोक काय झालं? हा Thank you.
Thank you.